नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी येते आहे नाशिकमधून. रेमडिसिवीर इंजेक्शनसाठी अखेर नाशिककरांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून शहरामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची प्रचंड टंचाई आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि शहरातल्या महात्मा गांधी रोडवर या नागरिकांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. ही नाशिकमधली दृश्य पाहतोय आपण. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात बेडची कमतरता आहे, अन्यही अनेक असुविधा आहेत आणि त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आपल्याला इंजेक्शन मिळत नाही या विरोधात चक्क रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या सगळ्यामुळे संतप्त झालेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की रेमडिसिवीर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे, हे इंजेक्शन आमच्या घरी तयार होत नाही आणि या संतप्त प्रतिक्रियेमुळे नाशिकमधला रेमडेसिवीरचा तुटवडा चांगलाच अधोरेखित झालाय. आता करणार काय? आता माझ्या घरात औषधं नाहीत, कलेक्टरच्या घरात औषधं नाहीत. तुम्ही मला सांगितलं की ह्या दुकानामध्ये साठा आहे तर मी स्वतः जातो, तो साठा बाहेर काढायला मी स्वतः जातो, मला सांगा. पण नसतीलच करायचं काय? आणि सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जो काही साठा होता तो असा जो काही उधळला गेला, जो आला त्याला दिला, जो आला त्याला, त्याच्यामुळे आता नाही त्याला आता कमी पडून राहिला तो. पण मला असं वाटतं की ते लवकरच कंट्रोल होईल. तेव्हा नाशिकमध्ये लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला, त्यांच्या घोषणा आपण स्पष्टपणे ऐकू शकतो. यापूर्वी सुद्धा न्यूज 18 लोकमतनं नाशिकमधल्या आरोग्य सेवेचं कोलमडणं ठळकपणे दाखवलं होतं. कॉल सेंटरवर किंवा डॅशबोर्डवर वारंवार संपर्क साधून किंवा शोध घेऊन सुद्धा बेड मिळत नव्हते. लक्ष्मण घाटोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, लोकांमध्ये चांगलाच संताप आहे, पण छगन भुजबळ यांचं विधानही आश्चर्यकारक आहे. अरे, छगन भुजबळांनी जे काही विधान केलं ते निश्चितच धक्कादायक आणि यंत्रणा कशा प्रकारे कोलमडली आहे याचं वास्तव दाखवणार आहे. एकीकडे वरिष्ठ लेवलवरती मंत्री असं सांगत असले की राज्यामध्ये सर्व प्रमाणामध्ये आरोग्य व्यवस्था जी आहे ती सक्षम आहे, रेमडेसिवीर उपलब्ध आहे, बेडची व्यवस्था आहे. मात्र ह्या सर्व मोठ्या नेत्यांच्या ज्या घोषणा आहे किंवा जे त्यांच्याकडनं सांगितलं जाते त्यांची ही सगळी वक्तव्य जी आहे ती उघडी पाडणारं वक्तव्य छगन भुजबळ यांनी आज केलेलं आहे की नाशिकमध्ये ज्या रेमडेसिवीर मिळत नाही त्याबाबत माध्यमांनी त्यांना विचारलं की रेमडेसिवीर मिळत नाही, लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करताय. भुजबळांनी त्यावेळेला माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की रेमडेसिवीर माझ्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात तयार होत नाही, तसं असतं तर आम्ही त्या लोकांना देऊ शकलो असतो, अशा प्रकारची हताश प्रतिक्रिया भुजबळांनी दिलेली आहे. आणि त्यामुळेच आता नाशिकमधली आरोग्य व्यवस्था कशा प्रकारे दडमळीत झालेली आहे हे सांगण्यासाठी भुजबळांची प्रतिक्रिया आणि रस्त्यावर सुरू असलेलं आंदोलन जे आहे ते पुरेसं आहे. एकूणच गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही, ओटूचे बेड मिळत नाही, व्हेंटिलेटरचे बेड मिळत नाही आणि आता रेमडेसिवीर साठी देखील लोकांना रस्त्यावर उतरावं लागलंय. ही खरं तर या व्यवस्थेला उघडं पाडणारी अशा प्रकारची ही सगळी दृश्य नाशिकमध्ये आहे. नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागतोय. या ठिकाणी ज्या अन्न औषध प्रशासनाकडे या रेमडेसिवीरच्या बाबतची सगळी जबाबदारी आहे त्या प्रशासनाकडनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली जाते. आपल्याकडे रेमडेसिवीर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे अशा प्रकारचा दावा केला जातो. त्यांच्याकडनंही काही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे, मात्र त्या हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर देखील लोकांना रेमडेसिवीर मिळत नाहीये. नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव, धुळे, नगर, नंदुरबार या 5-6 जिल्ह्यांमधले लोक रेमडेसिवीर विकत घेण्यासाठी नाशिकमध्ये येत आहे. सकाळी 6 वाजेपासून हे लोक रांगेत उभे राहतात. 11-11, 12-12 वाजेपर्यंत या लोकांना रेमडेसिवीर मिळत नाही आणि सांगितलं जातं दुपारच्या वेळेला की आजचा आमचा साठा संपलेला आहे, तुम्हाला रेमडेसिवीर उद्या मिळेल किंवा परवा मिळेल अशा प्रकारे सांगितलं जातं. तिकडे त्यांचे रुग्ण ज्या पद्धतीनं कोरोनाशी झुंज देत आहेत, व्हेंटिलेटरवर आहे, ज्यांना रेमडेसिवीरची अत्यावश्यक गरज आहे अशा लोकांना जर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचं उत्तर दिलं गेलं तर निश्चितपणे लोकांमध्ये उद्रेक होतोय. बरोबर, आणि तोच उद्रेक रस्त्यावर पाहायला मिळाला. लक्ष्मण, नाशिकमध्ये पाहुयात नाशिकचे पालकमंत्री.